हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? तर आज आपण पाहणार आहोत क्रॉस कट समोरून करतात मुलींचा तो. तर बघा त्याची आपण कशी करतो तो कट. तर आपण घरच्या घरी पण करू शकतो, पार्लरमध्ये न जाता पण. तर चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा फ्रेंड्स, सुरुवातीला कस्टमरचा मधोमध भांग पाडून घ्यायचा आणि त्याला थोडंसं व्यवस्थित भांग पाडायचं आणि त्यांना विचारून घ्यायचं किती केस कट करायचे ते. त्यानुसार तेवढे लेअर काढून घ्यायच्या त्यांच्या आवडीनुसार. सोपा आहे कट, आपण घरच्या घरी पण काढू करू शकतो न पार्लरमध्ये जात. आपण दोन्हीकडून थोडे थोडे बटा घेतलेले आहेत लेअर छोटे छोटे. कुणाला मोठा आवडतो कट तर त्यांचे मोठे घ्यायचे, ज्याला छोटे आवडते त्यांचे छोटे घ्यायचे. आणि मागचे केसचे पार्ट केल्यानंतर पार्ट टू पार्ट ते केस पॅक असे करून घ्यायचे. आता मी केले नाही, त्याला क्लचर लावले नाही अजून. आणि ओले करून घ्यायचे समोरचे केस, म्हणजे क्लचर लावलं का मागच्या केसांना पिन वगैरे तर म्हणजे ते समोर येत नाही हो, आणि कापायला पण सोपं जातं. तर ओले करून घेतले आहे बघा, समोरचे केस म्हणजे व्यवस्थित कट होतीन ते. आणि व्यवस्थित पिंजरून घेतलं आहे, केस ओले झाल्यानंतर सारखे कट होतात. आणि आपल्याला क्रॉस कट करायचं आहे, त्यामुळे हे केस आपण क्रॉस घेणार आहोत. व्यवस्थित विचारून घ्यायचं आहे कधी पण केस, म्हणजे व्यवस्थित कट होतात ते. आणि खालीवरती आणि ओले पण पूर्ण झाले पाहिजे, म्हणजे ते एकसारखे चिपकतात आणि एकसारखे होतात, नाही तर आपण कुठं सड दूरसड केली तर मग ते येऊन जातं, मागच्या केसांचं दाखवून जातं. पण समोरच्या केसांना मापामध्येच लागतं. आणि फ्रेंड्स, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करण्यास विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला जरूर सांगा का तुम्हाला याच्या पुढे कोणता कट म्हणजे पाहावासा वाटतो, शिकावासा वाटतो, आणि मी कशी कट करते ते पण सांगा मला. आजचा कट तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. तर बघा फ्रेंड्स, व्यवस्थित विचारून घेतला आहे, ते थोडेफार केस निघालेले ते पण म्हणजे मागे टाकायचे आहे, नाहीतर आपण व्यवस्थित नाही केलं वाकडे तिकडे केस म्हणजे खालीवरती भांग पाडून जर केलं ना आपण नाही व्यवस्थित भांग पाडला तर मग कस्टमर जरा नाराज होतो. जरा एक साईडचे केस कस्टमरला पकडायला लावायचे, नाहीतर कोणाला मुलीला पकडायला लावायचे दुसऱ्यांना. आणि एका साईडचे व्यवस्थित कट करून घ्यायचं, ते दोन्ही साईडचे एकत्र होतात मग त्यामुळं. तर बघा आता मी कट करून केले आहे आणि कट करून घेत आहे. आता सारखे कट करायचे, कस्टमरला पकडायला लावायचे केस एका हातामध्ये एका बाजूचे, किंवा मुलींना पकडायला लावायचे दुसऱ्यांना. आपण तिथं क्लिप पण लावू शकतो, पण मी घरगुती तुम्हाला दाखवत आहे म्हणून क्लिप लावलेली नाही आहे. आणि क्रॉसमध्ये असे केस कट करून घेतले आहे बघा, तिला दाखवते आहे मी तुझी केकच कट झाले म्हणून. तरी पण छोटेच होते तिचे केस. आणि मागचा लेअर कट केलेला आहे तिचे केसांचा. आणि हां, लेअर होता सुरुवातीला, आता फ्लावर कट केला आहे तिच्या केसांचा. आणि हे बघा, असेच घेऊन व्यवस्थित कट करायचे बघा. ते थोडंसं क्रॉसमध्ये आकार घ्यायचा आणि ते आपण जेव्हा बाजूला करतो ना तेव्हा एकदम व्यवस्थित असं छान आकार येतो बघा. तुम्हाला एकदम असं म्हणजे हे वाटेल का खरंच खूपच छान कट. आणि एकदम 2 मिनटात होतं बघा, खूप वेळ पण लागत नाही आहे कटला. मी गप्पा मारत मारत करत होती म्हणून थोडा वेळ लागला. ते बघा किती छान वाटतं असे क्रॉसमध्ये येत आहे म्हणून. आणि त्यांना व्यवस्थित असे सेप मारून घ्यायचा, सेटिंग केल्यानंतर केस छान दिसतात त्यामुळे. आणि 2-3 दिवसानंतर तर खूपच म्हणजे मस्त रुळले तिचे केस. आता तर 1 साईड पण छान दिसतं त्याचे आणि 2 साईड पण छान दिसतात, दोन्ही साईडनं पण छान दिसतंय तिचे केस. आपण कोणत्या पण साईडनं त्याला यूज करू शकतो. हे बघा किती छान असे वाटत आहे बघा, एकदम डॉलसारखेच, डॉल कट पण म्हणता येईल आपल्याला याला. तर फ्रेंड्स, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. बाय फ्रेंड्स, बी टेक केअर.